खासदार संजय राऊत यांना पक्षाशी घेणे देणे राहिलेले नाही असे आमदार संजय शिरसाट यांनी म्हटले आहे। खासदार विनायक राऊत असतील, खासदार संजय राऊत असतील, यांना रोज एक टॉपिक पाहिजे। यांना आता पक्षाचं काय राहिलेलं नाही, पक्ष डुबत चालला आहे, पक्ष संपत चालला आहे याची चिंता नाही आहे, तर यांना आरोप करण्यात इंटरेस्ट आहे। गेली 2.5 वर्ष ते सत्तेत होते, 2.5 वर्षाच्या सत्तेच्या काळामध्ये हे ES कोण किंवा DS कोण किंवा आणखीन कोण याबद्दल त्यांनीच चौकशी करायला पाहिजे होती। ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांना त्रास देण्याचा प्रयत्न या लोकांनी केला होता त्यावेळेला या सगळ्या गोष्टी काढायला पाहिजे होत्या। पण मुळात त्यांना माहिती की या प्रकरणात काही तथ्य नाही, परंतु आज बातमी असावी किंवा आपण यांना कसा त्रास देता येईल हे पाहावं। आज जर तुम्ही पाहिलं असेल तर शिंदे साहेबांचा जो कामाचा झंझावात आहे, प्रत्येक महाराष्ट्रातला शेतकरी असेल, कामगार असेल किंवा कुणीही असेल, उद्योगपती असेल, त्यांना माहिती आहे की आता डेव्हलपमेंटकडे आम्ही बोलतो आहे, आमचं काम डेव्हलपमेंटकडे बोलणं आहे, म्हणून डेव्हलपमेंटच हा आमचा विषय असल्यामुळं त्यांना काही दुसरा विषय नाही, म्हणून त्यांनी केलेले हे उपद्रव आहे। हे काउंटर करायचा जो प्रयत्न करतायत ना, आता त्यांनी पहिले काय सांगितलं होतं की CBI ने चौकशी केलेली आहे, आज CBI ने उघड केलेलं आहे की CBI ने अशी कोणती चौकशी केलेली नाही, म्हणजे यांनाच पूर्ण माहिती नाही आहे, यांची माहितीच अपुरी असल्यामुळं यांना हे स्टेटमेंट करावं लागत आहेत आता, म्हणून त्याचे काउंटर काहीतरी आपलं बोललं पाहिजे, म्हणून त्यांनी केलेला हा आरोप आहे। नाही आता सध्याला शिवसेनेची अवस्था अशी आहे की शिवसेना पक्ष हा उद्धव ठाकरे चालवतच नाहीत ना, हे राष्ट्रवादी चालवत आहेत आणि संजय राऊत त्यांचे प्रवक्ते आहेत। तुम्ही हे समजू नका, गैरसमज तुमच्या डोक्यातून काढा की संजय राऊत हे शिवसेनेचे प्रवक्ते आहेत किंवा नेते आहेत, हे राष्ट्रवादीचे प्रवक्ते आहेत आणि शिवसेना कसा संपेल याची पद्धतशीर मांडणी त्यांना करता येते तिथे करतायत। विलिनीकरणाची सुरुवात तर सुरू नाही त्यांची, जेव्हा शिवसेना संपेल त्या टायमाला संजय राऊत हा शरद पवारच्या मांडीवर बसलेला दिसेल।